नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे बघा आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मान्य मंत्री यांनी काय बोललेलं आहे खाजगी शाळांमधील शिक्षक भरती पारदर्शकपणे केल्या जाईल काय प्रकारची माहिती जाणून घेण्यात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय बातमी आहे शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्राचा स्वतःचा पॅटर्न दिल्ली राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यांनी सरकारी शाळांचा दर्जा उंचावला आहे त्यानुसार शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इतर राज्यांच्या चांगल्या गोष्टी घेत वेगळा पॅटर्न राबवला जाईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं ई बालभारती प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल क्लासरूमच्या उद्घाटनानंतर क्लासरूमच्या उद्घाटनानंतर गाय माननीय वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी चौदा तारखेला पत्रकारांशी संवाद साधला शाळा तसेच शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे विविध योजना शुल्क रचना भरती प्रक्रिया यासह शालेय शिक्षणामध्ये आमू आमूलाग्र बदल करण्यासाठी थी। थिंक टँक स्थापन करण्यात येणार आहे विविध घटकांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणारे याची तयारी पूर्ण झाली असून या महिन्यात काम सुरू होईल असं त्यांनी स्पष्ट केलं विविध योजना शिष्यवृत्ती योजनांचा आढावा घेतला जात आहे या योजनांमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवे सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे त्यानुसार बदल केले या जातील याबाबत शिक्षण आयुक्तांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुढील सहा महिन्यात यासंदर्भात निर्णय घेतले जातील राज्यातील मराठी शाळांची प्रसंख्या कमी होत असल्याबाबत त्या म्हणाल्या की सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता वाढायला हवी ही प्राथमिकता असेल जिल्हा परिषद पालिकांच्या काही शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही आहेत या शाळांची उदाहरणे विविध माध्यमातून लोकांपर्यंत अन्य शाळांपर्यंत पोहोचवले जातील मराठी शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थी वाढ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत पूर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश व वाढीव शुल्कविषयी आयुक्तांना आराखडा तयार करण्यास सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितलं निश्चितच महत्वाची बातमी आणि महत्वाचं एवढे आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर केलं असू नका धन्यवाद